आज आपण एत्ता पाचवीतला पृथ्वी हा तीसरा धडा पृथ्वी आणि जीवनसृष्टी याबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण एत्ता पाचवीतले दोन चॅप्टर बघितले, पहिलं खगोलीय रिसर्च, दुसरा पृथ्वीची गती. आता या पाठामध्ये आपण पृथ्वीची जीवनसृष्टी आणि पृथ्वी आणि जीवनसृष्टी याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वांनी लक्ष देऊन या पाठाकडे व्हिडिओ बघा. जर कुणाला काही समजत नसेल तर मला कमेंटमध्ये बोलू सांगू शकता. तर या पाठामध्ये आपण जीवावरण, वातावरण, जलावरण, शिलावरण याचा अभ्यास करणार आहोत, बरोबर. चला तर आज आपण या पाठाचा अभ्यास करायला सुरुवात करूया. तुम्हाला पाणी कुठून मिळते सांगा पाहू. तुम्हाला पाणी कुठून मिळते? नदी, सागर, धोंड, तलाव, पाऊस, ढगामधून जे पाऊस पडतो त्यामधून पाणी भेटते. तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे? आधारावर, जमिनीवर, बरोबर. श्वासोच्छ्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते? ही गरज तुम्ही कशी भागवता? ऑक्सिजन आपल्या वातावरणातून आपल्याला हवा भेटते, ऑक्सिजन भेटतं आणि आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर आपल्याला हवेची, ऑक्सिजनची गरज असते आणि ही गरज आपण निसर्गामधून, वातावरणातून भागवतो. पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? पृथ्वी सूर्यापासून, बरोबर. सांगा लवकर लवकर. सूर्य बरोबर. आता बघा इथे आपल्याला यांनी काय सांगितलेलं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते. आता ही पृथ्वी आहे मित्रांनो, तर हा भाग जमिनीचा आहे. एकास तीन भाग हा जमिनीचा आहे आणि दोनास तीन भाग हा पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे. पाणी 72% आहे, 79% पाणी, 72% पाणी आणि फक्त जमीन 2% आहे पृथ्वीच्या. समजलं? जर कोणी प्रश्न विचारला आपल्या पृथ्वीवर पाणी किती भाग आहे, पाण्याचा किती भाग आहे आणि पृथ्वीचा किती भाग आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. पाण्यात आणि हवेत सजीवाचे अस्तित्व असते. पाण्यात आणि हवेत सजीवाचे अस्तित्व असते. पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडी सूर्यकारणीभूत ठरतो. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. जीवावरण हे इतर तीनही वातावरणात दिसून येते. जीवावरण कोणते तीन आवरण आहेत? एक शिलावरण, जलावरण आणि वातावरण. यालाच आपण काय बोलतो? जीवावरण. आता ही जी आकृती दिसते ही आहे जीवावरणाची. या जीवावरणामध्ये
हे शिलावरण येतं, जलावरण येतं आणि वातावरण येतं, बरोबर समजलं? या आकृतीने तुम्हाला समजलं असेल की शिलावरण हे पाण्याच्या खाली असतं, जमिनीच्या आतमध्ये असतं, तर जलावरण पाणी असतं आणि वातावरणामध्ये हवा हवा असते, झाडे झुडपे असतात, बरोबर? समजलं असेल तर पुढे आपण जाऊया. आता या टेकडीवरती आपल्याला सर्व काही विविध भूरूपाची माहिती दिलेली आहे. तर सर्वात पहिले पर्वत म्हणजे कसा दिसतो? पर्वत कसा दिसतो? हो का, हे असा पर्वत दिसतो. त्याच्या खाली थोडं खिंड असते, खिंड म्हणजे ही अशी मोकळी जागा. आणि पर्वताच्या आतमधून, डोंगराच्या आतमधून जी मोकळी जागा असते तिला दरी म्हणतात. ह्याला ही दरी आहे, बरोबर? ही दरी आहे. आता पर्वत आणि डोंगरमध्ये छोटा फरक, पर्वत मोठा असतो आणि डोंगर छोटा असतो, डोंगराची साईज थोडी छोटी असते. आणि त्याच्यानंतर, डोंगराच्या नंतर येते टेकडी. टेकडी म्हणजे छोटासा वरचा भाग, जमिनीचा छोटा वरचा भाग, त्याला आपण टेकडी बोलतो. आणि टेकडीवरून डोंगर मोठा असतो, डोंगरावरून पर्वत सर्वात मोठा असतो. आणि काही भाग टेकडीच्या खाली मैदान असते. मैदान ही नदी आहे मित्रांनो, समजलं? हे समुद्र किनारा, हे समुद्र किनारा आहे, हा समुद्र आहे. आणि समुद्रामध्ये जे असतं, जे भाग असतात त्याला बेट म्हणतात. समुद्रामध्ये जो जमिनीचा भाग असतो त्याला आपण बेट म्हणूया का? आणि ह्या इथे पठार सपाट पठारावर किंवा डोंगरावर किंवा टेकडीवर जो सपाट भाग असतो त्याला आपण पठार म्हणूया. पठार. तर सगळ्यांनाही आकृती विविध स्वरूपे समजले, तर आपण पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्हाला जर हा पाठ समजत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे? आणि जर तुम्हाला हा चॅप्टर, हा व्हिडिओ आवडत पण असेल तर तुम्ही मला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ चॅनेलला यूट्यूबवरती. पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे, तर कोठे खडकाचे उंच उंच सुके दिसतात? पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरण भाग आहे. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे. या पाण्याने शिलावरण असे दिसते, पाण्याखाली शिलावरण असे दिसते. पृथ्वीचे बाहेरील कवच, त्यातील थराचा काही भाग हा शिलावरणाने बनलेला असतो. पृथ्वीच्या बाहेरील भाग, आता बघा, तुम्हाला मी शिलावरण दाखवलं, जलावरण दाखवलं, हा शिलावरण, हा शिलावरण पाण्याचा काही भाग आणि पृथ्वीचा काही भाग मिळून शिलावरण बनते, समजलं? पृथ्वीचा 103 भाग हा जमिनीचा आहे. जमिनी सलग मोठ्या भागास खंड म्हणतात. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाहीत, पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाहीत. ती 7 खंडामध्ये विभागली असून ते आशिया, पहिला खंड आहे आशिया, दुसरा खंड आहे युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया. या 7 खंडांनी आपली पृथ्वीचे 7 खंड विभाग झालेले आहेत आणि ह्या नावांनी ओळखले जातात. आशिया सर्वात मोठा खंड आहे. काय मित्रांनो, आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे.
आणि सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया खंड आहे. हे समजलं तर पुढे जाऊया आपण. तर सांगा भाऊ, सर्वात मोठा खंड कोणता? आशिया. सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया. असे जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले तर तुम्हाला उत्तरे देता आली पाहिजेत, आन्सर देता आली पाहिजेत. जमिनीकडे सगळीकडे सपाट आणि सारख्या उंचीचे नसते. जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीचे नसते. तिच्या उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. त्यांनी भूरूपे म्हणतात, त्यांना भूरूपे म्हणतात. आता ही पृथ्वी आहे आपली. ह्या पृथ्वीवर काही भाग मोठा असतो, काही भाग छोटा असतो, काही सपाट असतो, तर काही दऱ्यांनी बनलेला असतो. त्यांना भूरूपे असे म्हणतात, बरोबर. तर सगळ्याला आपल्याला भूरूपे म्हणजे काय जर कोणी आपल्याला विचारलं तर आपल्याला आन्सर देता आली पाहिजे. जमिनीकडे सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीचे नसतात. तिच्या उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. त्यांना भूरूपे असे म्हणतात. ओके, आता भूरूपेमध्ये काय काय येतं? मैदान, टेकडी, डोंगर इत्यादी भूरूपे तुम्ही चित्रात पाहू शकता. आपण चित्रात बघितलं ना मित्रांनो, हा चित्र आहे. हे विविध सगळी भूरूपे समजली जातात. पृथ्वीचा 203 भाग पाण्याने व्यापला आहे. यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये समावलेले आहे, महासागरामध्ये आहे. सर्वात जास्त पाणी महासागरामध्ये समावलेले आहे. आता महासागरे किती आहेत? तर 5 महासागरे आपल्या पृथ्वी तलावर आहेत. किती? 5, बरोबर. पहिला आहे अटलांटिका, दुसरा पॅसिफिक, आर्किटिक, हिंदी व दक्षिण महासागर. हे 5 महासागर आहेत. महासागर वर जमीन यांच्या सीमाभागाला सागर तट किंवा किनारपट्टी म्हणतात. आता आपण वरती बघितला भूरूपामध्ये बघितला समुद्र किनारा, सागर तट हे किनारे आहे. हे समुद्र आहे, हा समुद्र किनारा आहे, ह्यालाच किनारपट्टी आहे, बरोबर. समजलं मित्रांनो? तर आपण पुढे जाऊया. आता सागर तट किनारपट्टी झाले. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. आता किनारपट्टी जी आहे समुद्राची, त्याच्यावर वेगवेगळे जलरूपे तयार होतात. त्यालाच आपण समुद्र, सागर, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूप महासागराचे भाग आहेत. हे सगळे जे जलरूपे आहेत हे सगळे महासागराचे भाग आहेत. समुद्र, उपसागर, समुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी के महासागराचे भाग आहेत. जमिनीवरून पाणी पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. त्याचे पाणी खारे नसून गोड असते. त्यांना ओहोळ, ओढा, नदी. आता पृथ्वीवरून पाणी वाहते, बरोबर. काही जमिनीवरून वाहणारे पाणी लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. त्यांना आपण नावे दिलेले आहेत आणि ते गोड असतात. काही ओहोळप्रमाणे ओहोळ डोंगरातून छोटे छोटे ओहोळ येतात, त्याला ओहोळ म्हणतात. डोंगरावरती सपाट किनाऱ्यावरती ओढा, ओढा मोठा भाग असतो, पाण्याचा मोठा भाग असतो. नदी, नदी तर माहीत आहे सगळ्यांना, अशी नावे आहेत. हे पृथ्वीवरील जमीन रूपापैकी ओहोळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी असते. ओहोळ, ओढे जोडलेले जाऊन उपनद्या, नद्या बनतात. काय? ओहोळ आणि ओढे दोन एकमेकाला जोडले तर नद्या आणि उपनद्या तयार होतात. एखाद्या नदीची जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या पण तयार होते.
आता हा नकाशा बघा, या नकाशामध्ये आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. ह्याच्यामध्ये सात खंड, पृथ्वीचे सात खंड दिलेले आहेत. हा उत्तर अमेरिका, हा दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे सात खंड आपल्याला या नकाशामध्ये दाखवलेले आहेत. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे आणि ऑस्ट्रेलिया हा सर्वात छोटा खंड आहे. मोठा आणि छोटा, समजलं मित्रांनो? तर अशा प्रकारे या नकाशामध्ये आपल्याला पाच महासागरे पण दाखवलेली आहेत. पहिला आहे पॅसिफिक महासागर, सर्वात मोठा. अटलांटिका महासागर आहे, दक्षिण महासागर आहे, हा हिंदी महासागर आहे आपल्या भारताला लागून. हा पॅसिफिकचा वरती आहे. किती? 1, 2, 3, 4. आणि हा आर्कटिक महासागर आहे. हा वरच्या साईडला जो भाग आहे पूर्ण, हा आर्कटिकचा महासागर आहे. आणि खाली दक्षिण महासागर आहे. दक्षिण अमेरिकेच्या बाजूला पॅसिफिक महासागर आहे. और आफ्रिकेच्या बाजूला अटलांटिका महासागर आहे. आफ्रिकेच्या बाजूला अटलांटिका महासागर आहे. हिंदी महासागर आपल्या ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशिया मध्यभागी आहे, आपल्या भारताच्या बाजूला आहे. तर या नक्षावरून तुम्हाला पाच महासागरे आणि सात खंडांची माहिती दिलेली आहे. तर हा नकाशा समजला तर आपण पुढे चलूया. सरोवर कसे तयार होतात मित्रांनो? सांगा भाऊ. जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. लहान जलाशयाला तळे म्हणतात, बरोबर? हे आता नैसर्गिकरित्या पाणी साठवलं जातं, यांना हे तलाव आहे. पण ह्या तलावापेक्षा सरोवर सर्वात मोठं असतं. सरोवर बघितलं असेल सर्वांनी, बरोबर? सरोवर झालं आता हिमस्वरूपातील पाणी. काय हिमस्वरूपातील पाणी? थंड प्रदेशात ढगाळाचे पाण्याचे कण गोठून तयार, त्याचे हिमकम तयार होतात. अशा प्रदेशामध्ये हिमवर्षा होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्याचे बर्फ बनतो. बर्फाचे थरावर जर साचत गेले तर त्याचा आकार मोठा प्रचंड होतो. जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात, त्याची हिमनदी बनते. समजलं मित्रांनो? हिमनदी कशी बनते? हिमनदी कशी बनते सगळ्यांना समजलं? बर्फाचे जे थर असतात एकमेकावर साचत जातात आणि ते नंतर जमिनीवर अतिशय मंद गतीने ते खाली सरकत जातात, त्यालाच आपण हिमनदी बोलतो, बरोबर? तर समुद्रकिनावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग म्हणतात. हिमनग कशाला बोलतात? सर्वात मोठ्या तुकड्याला, बर्फाच्या तुकड्याला हिमनग म्हणतात, ठीक आहे? आता भूजल म्हणजे काय? जर असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याला परीक्षेमध्ये लिहिता आलं पाहिजे आन्सर. जमिनीवरील ज्या जलासाठ्या व्यतिरिक्त जमिनीखालील खडकाच्या थरकात खूप पाणी साठलेले पाणी असते त्याला भूजल असे म्हणतात. जमिनीखालच्या खडकाच्या थरात
खूप आटलेले पाणी असते त्याला आपण भूजल म्हणूया. आता भूजलाचे प्रकार, एक विहीर आहे, आपण विहीर खणून खडक खणून त्याच्यामधून पाणी बाहेर काढतो. त्याच्यानंतर आहे कूपनलिका, कूपनलिकेमधून पण आपण मशीनीने कूपनलिका बनवून त्याच्यातून पाणी काढतो आणि त्या उपसा प्रकारे पाणी काढतो. सरोवरे विहिरींना जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी, सरोवरांना आणि विहिरींना जमिनीखालील झऱ्यामुळे पाणी मिळते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर व्यापणारे पाणी हिम, भूजल, वातावरणातील बाष्प पाण्याच्या साठ्यातील एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. आता पृथ्वीचे जलावरण म्हणजे काय तर असा प्रश्न विचारला तर आपल्याला आन्सर लिहिता आले पाहिजे. जलावरण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. काय काय असतं ह्याच्यामध्ये? पृष्ठभागावरलं पाणी, हिम नदी, भूजल पृथ्वीमधलं पाणी, भूजलामधलं पाणी आणि वातावरणामध्ये जे बाष्प तयार होतं त्या या सर्वत्र साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण म्हणतात. समजलं पृथ्वीचे जलावरण म्हणजे काय? तर आपण नेक्स्ट बघूया. आता वातावरणामध्ये हवा येते. पृथ्वीच्या बाहेरील भागामध्ये हवा जी फिरत असते त्याला वातावरण म्हणतात. वातावरणामध्ये भरपूर काही प्रकार येतात तर ते आपण थोडक्यात शिकूया. वातावरण म्हणजे काय? पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. बघितलं ना मित्रांनो, हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या भागातील आवरणाला वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे उंच जातो तशी तशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. हवेचे मुख्य घटक कोणते आहेत असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आला पाहिजे हे नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, बाष्प आहे, कार्बन डायऑक्साईड हे मुख्य घटक आहेत. याशिवाय इतर काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत हे तुम्हाला शिकला आहात हो का? गेल्या इयत्तेमध्ये आपण या घटकाबद्दल माहिती घेतलेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबरम, चितांबरम, मध्याबरम, आयनाबार या भायंबर असे विविध थर म्हणतात. तर या आकृतीचा अभ्यास केला तर आपल्याला या वातावरणाचा किंवा या थरांचा माहिती भेटून लगेच या आकृतीवरून आपल्याला वातावरण समजून जाईल. ही पृथ्वी आहे मित्रांनो, बरोबर. पृथ्वीच्या 13 किलोमीटरवरती गेलं तपांबर आहे. तपांबर आणि सितांबर या दोघांमध्ये ओझनचा एक पट्टा आहे. हा ओझनचा पट्टा आहे. त्याच्यानंतर मध्यांबर आहे. मध्यांबराच्या नंतर आयनांबर आहे. आयनांबरामध्ये रॉकेट उडतात, अरे आपला कृत्रिम उपग्रह उडतात. आणि त्याच्यानंतर भायंबर आहे. भायनांबरमध्ये कृत्रिम उपग्रह उडत असतात, आपल्या पृथ्वीच्या बाहेर असतात. तर असे हे 4 थर आपल्याला शिकाय या पाठामध्ये शिकायचं आहे.
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अवतरणापर्यंतच्या थराला तपांबरम म्हणतात. हे तपांबरम तपांबर बरोबर. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलाचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. हां, तर आपण कुठे होतो मित्रांनो? सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो म्हणून पृष्ठभागातील हवा सर्वाधिक गरम असते. तपांबरात वरवर गेले असता थंड हवा होत जाते. आता या वरती आपण राहून इथपर्यंत थंड थंड होत जाते हवा, बरोबर. म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंध असणाऱ्या सर्व घटकांना तपांबरातच होतात. घटना काय काय घटना आहेत? ढग निर्माण होतो तपांबरामध्ये, पाऊस निर्माण होते, पर्जन्य निर्माण होते तपांबरामध्ये, धुके पडतात तपांबरामध्ये, वारे पडतात तपांबरामध्ये, वादळे येतात तपांबरामध्ये. हे सर्व पृथ्वीच्या 13 किलोमीटरच्या वरच्या भागामध्ये होत असतं. तपांबर सर्वांना समजलं तर आपण पुढे शिकूया. हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटकांना तपांबरम होतात, तपांबरातच होतात. घटना: उंच डोंगरावर गेले असता सर्व तालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. ज्या उंचीवर हवा आणखी विरळत असते, जेव्हा विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. पृथ्वीतलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबरम म्हणतात. काय म्हणतात? स्थितांबर. हे आहे आकृतीमध्ये बघा, इथून ते इथपर्यंत 50 किलोमीटरचा अंतर आहे. किती किलोमीटर? 50 किलोमीटर. इथून 13 किलोमीटर. समजलं? सीतांबरम आपल्या 50 तपांबरमपासून 50 किलोमीटरपर्यंत आहे. आता सीतांबरांच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. सीतांबराच्या भरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बरं. नंतर जो ओझोन वायूचा थर मी तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलेला आहे, हा इथे हा ओझोन वायूचा थर आहे. हे स्थितांबरांचा पट्टा आहे याच्या खालच्या बाजूला. समजलं? चला तर पुढे आपण ओझोन वायू काय करते बघा. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतात, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. ओझोनच्या या पट्ट्यामुळे आपल्या सूर्यापासून जे अतिनील किरणे येतात त्यापासून आपल्याला या ओझोन वायूवर शोषून घेतले जाते आणि सजीवांचे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. आपल्याला एक वायू कवच, ओझोन वायूचा कवच भेटला आहे पृथ्वीसाठी, पृथ्वीवरील सजीवांसाठी. यालाच आपण ओझोन वायूचा पट्टा म्हणतो. पुढे बघा.
जरा आपल्याला या ठिकाणी डोकं चालवायचं आहे, जरा डोकी चालव. सप्तंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसते? आता सगळ्यांनी इंद्रधनुष्य बघितलं असेल, तर तो कोणत्या आवरणात दिसतो? कोणत्या आवरणात दिसतो? खरा डोकी लावा. ह्याच्यामध्ये दिसतो, ह्याच्यामध्ये दिसतो, मध्यांबरामध्ये काय ना बरं का भायंबर कोणत्या भा ह्याच्यामध्ये दिसतो? सप्तंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात? सगळ्यांना पाहिजे इंद्रधनुष्य. आपल्याला सर्वात जवळ दिसते, तपांबरामध्ये दिसते. दुसरं गृहारोहक जमीन उंच पर्वतावर चढून जातात. ज्या पर्वताची उंची 5000 मीटरपेक्षा जास्त असते असे पर्वत चढताना बहुतांश गृहारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात. त्याचे कारण काय असेल? कारण की जसं जसं आपण पर्वत चढत जातो तसं तसं हवा कमी होत जाते, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं, त्यामुळे गृहारोहक आपल्या सोबत ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन चढतात. आता इथे एक नवीन शब्द आपल्याला शिकायचा आहे, संघनन. संघननन, संघननन, बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजेच संघनन. संघनन, बाष्प थंड होऊन त्याच्या द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे संघनन. संघनन सगळं सर्वांना समजलं तर चला आपण पुढे ही आकृती बघूया. जलचक्र, जलचक्र बघा. समुद्र आहे, समुद्र सूर्यापासून समुद्राचं पाणी तापलं जातं, त्याचे ते बाष्पात रूपांतर होतं, बाष्पामधून ढग निर्माण होतात, ढगाला थंड हवा थंड हवा भेटली की त्याचं पावसात रूपांतर होतं, आणि त्याच्यानंतर डोंगरावर पावनी नदी ओवळ ओढ्यापासून नदी तयार होते, नदीचं पाणी समुद्राला परत मिळतं, त्याला ह्याला आपण जलचक्र म्हणतो. पाऊस कसा पडतो या जलचक्रामध्ये आपल्याला समजलं आहे, तरी सर्वांनी आपलं लक्ष देऊन सर्वांनी लक्ष इकडे द्या. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. जमिनीवरील जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे त्याचे वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होऊन जाते, त्यांचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे हलके व हलके लहान व हलके असतात की आकाशात ढगाच्या रूपात तरंगत राहतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्याच्या पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. हे मोठे थेंब जड होतात, त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात, यालाच आपण पाऊस बोलतो. आणि त्या पावसाच्या रूपाने आपल्याला जमिनीवर आलेले पाणी ओहोळ नाले नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते आणि हे पाणी नद्यांना येऊन मिळते. समजला पाऊस कसा निर्माण होतो? मित्रांनो समजला असेल तर पुढे आपण बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते. संघननामुळे पावसाची रूपात पुन्हा जमिनीवर येते, यालाच आपण जलचक्र म्हणतो. पाण्याचे बाष्पीभवन, पाण्याचे बाष्पीभवन, संघनन आणि प्रजनन या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात, याला चक्र म्हणतात. तर आपल्याला परीक्षेमध्ये जर असा प्रश्न विचारला जलचक्र याची व्याख्या करा, तर आपल्याला नीट आल्यापणे सर्वांनी लक्ष देऊन याकडे तोंडपाठ करून ठेवा. पाण्याचे भविष्य
बाष्पीभवन, संगणन आणि प्रजनन या क्रियेतून अखंडपणे एखाद्या जलचक्राप्रमाणे घडत राहतात, याला जलचक्र म्हणतात. ठीक आहे. आता जीवावरणामध्ये आपण शिलावरण शिकायचं आहे, जलावरण शिकायचं आहे, वातावरण हे जीवावरणामध्ये तीन आता शिलावरणामध्ये कोणते प्राणी वनस्पती आढळतात, जलावरणामध्ये कोणते प्राणी वनस्पती आढळतात, वातावरणामध्ये कोणते प्राणी वनस्पती आढळतात याची मोठी यादी तयार करा आणि वर्गामध्ये सांगा असे सांगून पाहून पाठामध्ये तुम्हाला ही कृती करायची आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनो हे करून आपल्या वर्गामध्ये माहिती सांगा. चला तर पुढे आपण शिकूया जीवावर. पृथ्वीच्या असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो, तर काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते. सर्व कुठे कुठे उंच पर्वत तर कुठे मैदान असतात. कुठे खूप पाऊस पडतो तर कुठे कोरडे वाळवंट असते. कोरड्या पाण्याच्या नद्या एका असतात, तसेच खाऱ्या पाण्याचे महासागर असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो. महासागर किनाऱ्यापासून दूर आणि किलोमीटर खोल असू शकतो. पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येते. पृथ्वीवर अनेक वैविध्य आहे. काही लहान आहेत, काटेकाटेरी आहेत, काही मोठे आहेत, काही फुलांना फुलं आहेत, झाडांना फुलं आहेत, तर काही झाडांना फुलं नाही आहेत. कोणाला केसं आहेत तर कोणाला केसं नाही आहेत. असे पूर्णपणे सजीवांमध्ये आपल्याला वैविध्य दिसून येते. ठीक आहे मित्रांनो. आता उदाहरणामध्ये बघा वैविध्य म्हणजे उदाहरणात आपल्या समोर दुर्वीय बर्फाळामध्ये दुर्वीय बर्फाळ प्रदेशात राहणारे दुर्वीय स्वल, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात झेब्रा, ऑस्ट्रेलियाच्या खंडात कंगारू हे प्राणी आढळतात. कुठल्याही प्रदेशात आढळत नाही. अतिशय उष्ण प्रदेशात आढळतात. अशा वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पतीमध्ये विविधता आढळते. सजीवातील ही विविधताच या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वीकडे सगळेच म्हणजे जमिनीवर, पाण्यात, हवेत विविध प्रकारच्या वनस्पती प्राणी सजीव असतात. शिलावरण, जलावरण, वातावरण यात सजीवाचे अस्तित्व असते. या वातावरणातील सजीव हे व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. जीवावरण सगळ्यांना समजलं असेल तर पुढे आपण समजून घेऊया. हा बर्फाळ प्रदेशामध्ये हे हा झाड आढळतो. हा विषुववृत्त प्रदेशामध्ये आढळतो. हा छोटे झोडपे आहेत म्हणजे हा आफ्रिका खंडामध्ये आढळतो. आफ्रिका खंडामध्ये हे दोन्ही पण आढळतात. काटेरी वनस्पती वाळवंटामध्ये आढळतात. झाडे झोपेवाले वनस्पती जंगलामध्ये आढळतात. ठीक आहे. आपण जवळजवळ या पाठाचा अंत शेवटपर्यंत पोचलेलो आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच लांब वाटत असेल तर थोडा आपण प्रश्न उत्तरे घेऊया. प्रश्न उत्तराच्या अगोदर आपण थोडक्यात माहिती घेऊया का आपण या पाठामध्ये काय काय शिकलो. शिलावरण म्हणजे काय? पाण्याच्या एकत्रित थराच्या भागाला पाण्याचे नद्या, ओढा, सरोवर, पृथ्वीच्या आतमधील खडकातील पाणी, भूजल या सर्वांना आपण शिलावरण म्हणतो.
हे शिकलो, पृथ्वीचा भाग सुटलो, पाण्याने किती वापला आहे, जमिनीने किती विकला आहे हे शिकलो, बरोबर, जमिनीवर पाणी कसे किती प्रकारे आहे, हवेतील बाष्प कसे असते, जलावरून होतो, आपण जलचक्र शिकलो, वातावरण म्हणजे काय, पृथ्वीतील जलचक्र सतत कसे चालत असते हे शिकलो, स्थितांबरातील ओझोन वायू सूर्यापासून येणारी घातक अतिने किरण शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवाचे रक्षण होतो हे शिकलो, वातावरण शिलावरण जलावरण या तीन आवरणात सजीवाचे अस्तित्व असते हे शिकलो, सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात, जीवावरण म्हणजे काय, सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात, जीवावरणामध्ये वातावरण शिलावरण जलावरण आणि सजीव आणि सगळं एकत्रितपणे जीवावरण म्हणतात, ठीक आहे, तर आपल्याला हा पाठ समजला असेल तर तुम्ही स्वाध्याय करू शकता, परत एकदा तुम्ही हा पाठ स्वतःने वाचा आणि याचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये स्वाध्याय कमेंटमध्ये करू शकता, पाठवा तुम्ही पाठवाच, ठीक आहे, स्वाध्यायामध्ये काय काय आहे करून करावे, बरे उन्हात फिरले तर त्याचे त्वचेवर चट्टे पडतात, जरा डोके चालवा, दुसरा प्रश्न जरा डोके चालवा, सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहे, समुद्रातील मिळणारे अन्न यावर माहिती मिळवा, त्याच्या धावळी लिहा, तिसरा प्रश्न उत्तरे लिहा, ढग कशाची बनलेले असते, कशाची बनले असते, त्यांना तुम्ही या पाठामध्ये आपण शिकलेलो आहेत, जीवावरण कशाला म्हणतात, तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपाची यादी तयार करा, दोन भूरूपाचे वर्णन करा, करा पटापट, सर्वांनी वही पेन घ्या आणि सर्वांची प्रश्नाची उत्तरे लिहायला सुरुवात करा, ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर मला आपल्या यूट्यूब चॅनलवर ठाणे स्टोरी सर्कल सबस्क्राईब करा, त्याला बेल आयकॉनवर दाबा, मला लाईक करा, तर आपण इथे थांबूया, थँक्यू.